नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज अतिशय आनंदाचा दिवस तुमच्यामुळे आज आम्हाला बघायला मिळाला आहे. आज ग्रेप मास्टरचा वर्धापन दिन असून जवळजवळ वर्षभरामध्ये तुम्ही सर्वांनी खूप खूप आमच्यावरती प्रेम केलं आहे, खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या चॅनलला दिला आहे, त्याबद्दल खरंच ग्रेप मास्टर टीमच्या वतीने तुमचे खूप खूप आभार. मित्रांनो, जवळजवळ 10,500 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी यूट्यूब चॅनल आमचा सबस्क्राईब केलेला आहे आणि जवळजवळ 6,15,000 पेक्षा जास्त द्राक्ष बागायतदारांनी आमचे व्हिडिओज बघितले आहेत. तसेच आम्ही ग्रेप मास्टर ॲपच्या माध्यमातून सुद्धा जवळजवळ 13,000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी ॲप डाउनलोड करून त्याचा दररोज तासातासाला लाईव्ह अनुभव घेतला आहे. प्रत्येक बागेतून ते फोटो काढून पाठवत आहे, प्रश्न विचारत आहे आणि त्यांच्या प्रश्नांना लाईव्ह उत्तर देण्याची जबाबदारी ग्रेप मास्टर 1 वर्षापासून जवळजवळ समर्थपणे सांभाळत आहे. तुमच्या द्राक्ष शेतीमध्ये अतिशय हक्काचा मदतगार म्हणून ग्रेप मास्टर पुढे आलेला आहे. तुमच्या रिस्पॉन्समुळं आम्हाला पण नवीन दररोज काहीतरी द्राक्षामधील समस्या शोधून त्याच्यावरती उपाय तुम्हाला तात्काळ देण्यामध्ये आम्हाला खूप खूप आनंद होतोय. खूप मोठी प्रेरणा तुमच्याकडून आम्हाला मिळाली आहे. तर आमच्या ह्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुमचं स्वागत. चला वळूया आजच्या विषयाकडे. आजचा व्हिडिओ आहे त्वरा करा आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त गर्भधारणात होण्यासाठी, चांगली घट निर्मिती होण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल त्या आपण बघूया. आता जवळजवळ बरेच बागायतदार सपकेन आणि टॉपिंगच्या स्टेजला आहेत. ह्या स्टेजमध्ये मागील वर्षी आमचा एक व्हिडिओ माननीय एनडी पाटील पिलिवकर साहेबांबरोबर आम्ही केला होता. त्याला जवळजवळ 30,000 पेक्षा जास्त द्राक्ष बागायतदारांनी बघितलेला आहेत. त्याच्यामध्ये काही थोड्याशा गोष्टी मला सांगायचे विसरले का, त्याबद्दल आम्हाला बरेच प्रश्न शेतकरी बांधवांचे येतात. पहिला प्रश्न म्हणजे, सर हा स्प्रे आम्ही केव्हा घ्यायचा आहे? त्या स्प्रेमध्ये गुळ, DAP 13.45, कॅल्शियम नायट्रेट, सल्फर, बोरॉन हे सर्वांचं एकत्रितपणे आपला तो स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे सकाळी घ्यायचा आहे, दुपारी आणि संध्याकाळी घ्यायचा नाही? तो स्प्रे केव्हा घ्यायचा? असे बरेच प्रश्न आम्हाला येत आहे. तर मित्रांनो, हा स्प्रे आपल्याला टॉपिंग नंतर घ्यायचा आहे. दर आठवड्याला 1 ते 2 स्प्रे घेतले तरी चालतील. जवळजवळ कमीत कमी तुम्ही 3 स्प्रे मारा आणि जास्तीत जास्त 4, 5, 6 स्प्रे घेतले तरी चालणार आहे. तर अच्छा, हा चांगला फॉर्म्युला मागच्या वर्षी जवळजवळ 27,000 लोकांनी बघितला आणि ह्या वर्षी पण त्याचा अवलंब करून चांगली घटनिर्मिती करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चांगली घटनिर्मिती हाच द्राक्षतीचा पाया आहे. तर मित्रांनो, चांगल्या घटनिर्मितीसाठी ह्या फॉर्म्युलाचा तुम्ही जरूर वापर करा. आमच्या ह्या वर्धापन दिनानिमित्त तुमचे आणि तुमच्या परिवाराचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.